नमस्कार मित्रांनो, मी वंशिका नागकर आणि तुझा माझा प्रवास या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजचा आपला रामनवमीवरती श्री रामनवमी येत्या 10 तारखेला आहे आणि त्यासाठी आम्ही आज गावी चाललोय. चला मग गावी जाऊया. मित्रांनो, आम्ही गावी पोहोचलेलो आणि आमच्याकडे सामान भरपूर असल्यामुळे आम्ही काय पूर्ण व्हिडिओ शूटिंग केली नाही. हे आपलं घर. मित्रांनो, येत्या 10 तारखेला रामनवमी आहे म्हणून रामनवमीची लाईटिंग केली आणि हे जे समोर मंदिर आहे त्या मंदिरामध्ये 10 तारखेला 50वा रामनवमी जयंती करणार आहेत. तर आपले ब्लॉग तुम्ही बघा, कंटिन्यू करा. हा आमचं गाव. मुंबईसारख्या ठिकाणी हा एप्रिल महिना झाला आहे आणि मुंबईसारख्या ठिकाणी ना उन्हाळा झाला आहे. कडक दुपारी ऊन लागतं आणि गावी बघा काय चाललं आहे. गावी पाऊस लागतोय. थंड वातावरण झालंय आणि पाऊस लागतोय. बघा, तुम्ही बघू शकता. वंशिका दुपारी सारवलं होतं ना, वंशिकाची मेहनत पाण्यामध्ये गेली. इथं थोडं सारवून ठेवलं होतं जेणेकरून माती वगैरे वरचे खाली येणार नाही चालताना. पूर्ण ते आता जे सारवलेलं ते सर्व वाया गेलं. बघा कसा पाऊस चाललाय, वर विजा कडकडत आहेत. मित्रांनो, तुमच्या गावी लागते का पाऊस? असा पाऊस लागत असेल तर कमेंट टाका, कोणाकोणाच्या गावी लागतोय माहिती पडेल आपल्याला. मित्रांनो, आम्हाला 1 किलोमीटर डोंगरात जाऊन 1 किलोमीटर डोंगरात जाऊन तिथे आपल्याला इंटरनेट भेटतं. त्या इंटरनेटवरनं आम्ही व्हिडिओ वगैरे पोस्ट करतो, व्हॉट्सअप चालवतो, सर्व काय करतो. त्या पाऊस लागल्यामुळे आम्ही एक दिवस लेट हे करणार, व्हिडिओ पोस्ट करणार आहे. वंशिका बघा काकाची पाण्यात खेळते. आता थंड पाणी आहे, ढकलू काय घेणार. वंशिका भेजा गेली. काय करते? मित्रांनो, आंबे झाडाला आंबे भरपूर लागलेले आहेत पण या झाडाचे आंबे हे आंबट आणि चिकियार आहे, म्हणजे घशाला चिपचिपीत लागतं ना तेवाल्यात.
हे कच्चे उचलते का रशात टाकायला कच्चे आणि पिकलेले आणू नकोस भिजू नको या पावसामध्ये ताप वगैरे भरेल कच्चे कच्चे आणलेस ना रशात टाकायला मित्रांनो अशा अचानक लागणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचं लय मोठं नुकसान होतं मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून आमचे नवीन ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील आणि कोणाकोणाच्या गावी पाऊस लागला आहे त्यांनी आपापल्या गावाचं नाव कमेंट करून सांगा चला मग बाय बाय।